खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ मध्ये गुरुवारी पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात झाला. संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई विद्यापीठाच्या लॉ विभागाच्या डॉक्टर रश्मी ओझा यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवी वितरण झाले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून त्यांचा गुणगौरव केला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पदवी वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, संस्थेचे सदस्य अनिल भगत, सीकेटी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस टी गडदे, भागूबाई चांगू ठाकूर लॉ कॉलेजचे प्राचार्य पी वाय गावकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून वकील झाले आहेत त्यांनी या शिक्षणाचा योग्य रीतीने वापर करून समाजसेवा करावी असा सल्ला दिला. मित्रांनो, आपल्याला सांगतात कोर्टाची पायरी कुणी चढू नये. काय म्हणतात? कोर्टाची पायरी कुणी चढू नये. आता बघा, कोर्टाची पायरी चढायची का चढू नये? वकिलांचं जायचं लागतं, बाकीच्याकडे जायचं सामान्य माणसाची बाजू मांडण्याकरता तुम्ही वकील मंडळी जर कल्याण दिलं, म्हणजे हे घेतलं, त्याच्याकरता जर पुढाकार घेतला, तर नक्कीच कोर्टाची पायरी जी असली ती योग्य तो न्याय गरजू गरजेचा आपण देऊ शकतो. दुसरीकडे बघा, कायदा गाढवा. कायद्याला गाढव म्हणणं बरोबर आहे का? पण म्हणतात कायदा गाढव असतो. कायदा गाढव का म्हणतो? कायदा सांगत असतो. कायदा गाढव का म्हणतो? त्याचा वेगळा अर्थ काढला गेला, त्याचा अर्थ आपला कुठून केला झाला आणि खऱ्या अर्थात झालेली वस्तू ती आहे. अन्याय ज्याचा होतोय त्या अन्यायाला वाचायला ठोका द. पण आपण ह्या कलमची बाहेर त्यांनी केलेले लॉ जे किती लिहिले आहे हे नक्कीच मला खात्री आहे की कायद्याला सगळे बनवतील, कायद्याला योग्य अर्थ लावून त्याप्रमाणे न्याय बोलू देतील.